फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. शाळेतून लवकर घरी या, डबा खा. या दोघांनाही शाळेत पाठवायची गरज नाही. आता त्यांची नावं आपण शाळेतन काढून टाकू. माझ्याकडून अपराध झाला हे मान मी पुढे सोडून निघून गेलो, पण अपराधाचं प्रायश्चित्त घेतल्यानंतर आता मी परत लोकांची सेवा करावी असा विचार आहे माझा. जर आपण शास्त्री पंडितांकडून मला परत भिक्षुकी करण्याची परवानगी मिळून दिली तर माझ्या पोटाचा प्रश्न सुटेल. भामिनी, ए भामिनी, काय हो? तुझ्या आईचं किती कर्ज द्यायचं राहिलंय? नाही म्हणजे आता ते कर्ज तुझ्या आईचं नाही, रानड्यांचं आहे म्हणून विचारतोय. आपल्या घराची जप्ती त्यांच्यामुळेच वाचले ना. अहो, वारंवार कर्जाचा उल्लेख करणं गरजेचं आहे का? त्याच्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात भामिनी. तुझी आई मला सतत उधारी बद्दल ऐकवत असते ना. आत्तापासूनच पैशांची जुळवाजुळव सुरू केली मी. रानडांच्या पेढीवर भरपूर काम करून लवकरात लवकर हे कर्ज फेडून टाकीन मी. बर, तुम्ही म्हणाल तसं. एक गोष्ट तुला सांगायची होती भामिनी. काय? उद्या दसरा आहे. बऱ्याच दिवसापासून एखादा सण आपल्याकडे आनंदाने साजरा झाला नाही. मला काय वाटतं, आपण सिंधू आणि जावई बापूंना घरी जेवायला बोलवलं तर काहीतरी गोडाधोडाचं करू, तेही खुश होतील. तसंही बऱ्याच दिवसापासून त्यांचं घरी येणं झालं नाहीये. अहो, कशाला उगाच व्याप? आणि आत्ताच तुम्ही म्हणालात ना डोक्यावर कर्ज आहे. कर्ज असलं तरी एखादी गोष्ट लाडक्या लेकी करता आणि जावयांकरता केली तर त्याचा भार पडत नाही भामिनी. पैसे कुठे खर्च करायचे आणि कुठे वाचवायचे ते चांगलं कळतं मला. आणि तसंही आता मी तुमच्या पैशावर अवलंबून नाहीये. मी सांगतोय तसंच होणार, समजलं ना? अहो, पण मी काय म्हणतीये? काहीही म्हणण्याचा अधिकार तू केव्हाच गमावलायस भामिनी. मी सांगतोय त्याप्रमाणे उद्याची तयारी कर, कळलं ना? मी बाजारात जाऊन काही गोष्टी घेऊन येतो. ही गोष्टी कशाला, अख्खा बाजारच घेऊन या त्या सिंधूच्या डोक्यावर थापायला. अशीला आली आहे काळजी माझी. सिंधू, अगं तू कशी काय इथे? आणि काय ग, एकटीच आलीस? हो, मी इथे दिवा लावायला आले. अरे वा, मीही दिवा लावायलाच आली आहे. बरं, तुझ्या काकांना नोकरी मिळाल्याची बातमी आली आज. हो का? माझे बाबाही बरे झाले हेही मला आजच कळलं. अरे वा, चल मग आपण ना दोघी एकत्र दिवा लावूया. अगं बाई, कर्मणी दशा, आता हे काय नवीन? तिच कर्म आणि तुझी दशा. तुम्ही? हो, परत आपला अंदाज वर्तवला मी फक्त. दिव्याचा उजेड पडला नाही ठीक आहे, पण तुम्हा दोघींच्या घरात कायमचा अंधार पडणार नाही याची काळजी घ्या.
कोणीतरी म्हटलंच आहे. लेले गुरुजी, अहो असं अशुभ कशासाठी बोलताय? अशुभ? अशुभ बोलणारे लेले गुरुजी गेले, संपले तिकडे काशीच्या तपश्चर्येत. आता तुमच्या समोर जो हा उभा आहे ना, तो शुद्ध सात्विक होऊन आलेला सज्जन सरळ मार्गी असा लेले गुरुजी. आता फक्त ईश्वर भक्त तेच उर्वरित आयुष्यातलं नित्यक्रम. चला, तुमचा दिवा काही लागे ना, निदान मी तरी दिवा लावतो. उद्वत्य, दिवा विजला म्हणजे काही वाईट घडत का? नाही, आता आपल्या दोघींच्याही बाबतीत काहीच वाईट घडणार नाही. तू नको घाबरू. सिंधू, चल मी येते तुझ्यासोबत घरी. अरे अरे अरे, वाईट घडू नये म्हणून जिची साथ करतेस ना, तीच तुझ्या वाईटाचं मूळ ठरणार आहे हो गोदावरी. तुझं प्राक्तन सिंधूच्या पत्रिकेशी जोडलेलं आहे, आता पोखशीलच. सिंधूचा त्रिपाद दोष खरा ठरणार आहे, लक्षात ठेव. मृत्यूचे तांडव सुरू होईल, तांडव. वहिनी नमस्कार. आत येऊ काय? या. अरे वा, दसऱ्यानिमित्त साफसफाई चालली आहे वाटत. हो, अष्टपुत्र्यांना सोन्याचे हंडेच मिळालेत ना. त्या रानड्यांनी नोकरी दिली म्हणजे यांना वाटायला लागलं त्यांच्या संपत्तीचे वारसदारच झालो आपण. दसरा दणक्यात साजरा करायचा म्हणून हा आटापिटा. देतील हो, रानडे संपत्तीतला वाटा नक्की देतील. आणि नाहीच दिला तर आपण ओरबाडून घेऊया ना, त्यात काय मोठं आहे? तुम्ही इथे कशासाठी आला आहात हे लवकर सांगा, काम आहेत मला, वेळ नाही. वहिनी, तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवायची होती. काय झालंय, आमच्या दादानी मुंबईची नोकरी पत्कारून सगळा घोळ घातला. घोळ? अहो बहिणी, रानड्यांच्या कागदपत्रांवर खोट्या सह्या करून त्यांची संपत्ती हडपायची आणि त्यात आमच्या परमपूज्य दादाला अडकवायचं, याला जरा वेळ लागेल. आणि त्यात आमच्या दादानी त्या मुंबईच्या नोकरीचं खूळ घेतलंय डोक्यात. 2-3 दिवसातच निघेल तो, त्यामुळे जे काय करायचं ते लवकरात लवकर करायला लागेल. हो, पण काय करायचंय हे तरी सांगा. अहो वहिनी, यावेळी तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. मला सांगा, पुण्यात जालिम विष कुठे मिळतो? विष कशासाठी? कशासाठी नाही, कुणासाठी हवंय ते विचारा. कुणासाठी? रानड्यांचा कुलदीपक देवव्रतासाठी. काय? ए बाई, तुझे औषधाचे प्रयोग नकोत ग. आता नको मला तुझे औषध. आई, तुझ्यावर काही औषधांचा प्रयोग वगैरे करत नाहीये. खोकला अजून पूर्णपणे बरा नाही झालाय ना तुझा, म्हणून देते, घे बघू. नको ग बाई मला तुझं औषध. आई, आता माझं ऐकलं नाहीस ना तू, तर तुझ्या सुने समोर ओरडे ना तुला मी, घे बघू. हो, पोरगी नाही, सासूच आहेस माझी तू. हो, असू दे, सासू तर सासू. आता सासूच ऐक आणि औषध घे. ऐकणारेस का तू? अंगात अशक्तपणा आहे तर उद्या सणासुदीचे फार उत्साह दाखवू नकोस उगीच. हे बाई, तेवढं मात्र सांगू नकोस.
अगो या खोलीत बसून बसून कंटाळले हो मी आता. बाई वंस तुम्ही हो ना. अगं देवळात गेले होते तर तिथे आपल्या सुनबाई भेटल्या. म्हटलं चला त्या निमित्ताने घरी जाऊ म्हणजे तुम्हा सगळ्यांची भेट सुद्धा होईल. एक आनंदाची बातमी सुद्धा द्यायची बरं का. अगो काय ती. आई अगं यांच्या नोकरीची वणवण संपली. यांना चांगल्या पगाराची नोकरी लागली. छान झाले हो. देवच पाहुला म्हणायचा. श्रीहरी श्रीहरी. बघा म्हणले नव्हते तो आहे ना तो कायम पाठीशी असतो आपल्या. अगं खरंच पण नोकरी मुंबईत आहे. हो का. मग कधी निघणार आहेत रघुरत्नाचे बाबा मुंबईला जायला. आम्ही सगळेच जाणार आहोत. परवाच निघू म्हणतोय. काय सांगतेस काय ताई. आणि अगं तुमची तिकडची व्यवस्था. इंदू अगं कंपनीने सगळी व्यवस्था केली. रघुरत्ना तर इतके खुश आहेत ना विचारूच नकोस. आणि मला सुद्धा आता यांना एकटं नाही सोडायचं. त्या फिरस्त्या नोकरीमुळे यांच्या जेवणाचे फार हाल व्हायचे हो. खरेच हो गोदू. आता रोज चांगले चुंगले पदार्थ करून घालत जा हो त्यांना खायला. अगदी समोर बसून एक एक घास प्रेमाने भरवला तरी चालेल. तुम्ही का हसताय. काही नाही. चला एक एक सगळं मार्गी लागतंय हे बरं झालं. अहो परिचारिका बाई मी आता तुमचं काही ऐकणार नाही बरं. उद्याचा दसऱ्याचा सण अगदी उत्साहात साजरा करायचा बरं. आणि मी सुद्धा या खोलीतून सीमोल्लंघन करणार म्हणजे करणारच बरं. बरं अहो काय बोलताय तुम्ही. हे मला नाही जमायचं असलं काही. अहो वहिनी असं काय करताय. पैशासाठी काहीही करायला तयार असता ना तुम्ही. काहीही म्हणजे खून नव्हे. मला नाही जमणार असलं काही. सिंधू आणि त्या रानड्यांचा तिरस्कार करते मी. त्यासाठी विषप्रयोग म्हणजे. वहिनी एका दगडात किती पक्षी मारले जातील याची तुम्हाला कल्पना आहे. देवव्रत संपला तर सिंधू विधवा होईल. रानडे कुटुंबावर दुःखाचा पर्वत कोसळेल. आणि तुम्हाला पैसे मिळतील ते वेगळे. रानड्यांकडनं मी जी संपत्ती हडपेन त्यात तुमचाही वाटा आहेच की. तू विधवा झाली तर ती इथेच येणार माझ्या राशीला. नाही नाही नको. हे बघा मला फक्त माझ्या गोपाळच्या भविष्यासाठी पैसे हवेत. म्हणजे तुम्हाला हे मान्य नाही तर. नाही. ठीक आहे. तुम्ही जर रानड्यांच्या कुलदीपकावर विषप्रयोग करणार नसाल तर मला तुमच्या कुलदीपकावर विषप्रयोग करायला लागेल. अहो असं काही करू नका. मी हात जोडते तुमच्या समोर. अहो वहिनी तुम्हाला जेवढं हे काम अवघड वाटतंय तेवढं अवघड नाहीये. हे बघा रानड्यांच्या जावयाला म्हणजे आमच्या परमपूज्य दादाला नवीन नोकरी लागलीये म्हणून रानडे पंगती नक्की उठवतील. जेवणावळी वाढतील तेव्हाच आपल्याला आपला डाव साधायला हवा. तसंही उद्या दसरा आहे. उद्या सीमोल्लंघन करून टाका त्यात. बर ठीक आहे. विष आणण्याचीही तसदी तुम्ही घेऊ नका. तुम्हाला आयतं आणून देतो. मग तर झालं. काय म्हणतोय मी वहिनी. चालेल ना. परमेश्वराची लीला अगाध आहे. चला येतो मी. देवळातही जायचंय. विलास भाऊ नमस्कार. तुम्ही इथे. अहो ते भांड्यांच्या दुकानात नोकरी लागली ना मला. तर मालक म्हणाले की घराघरात जाऊन जाहिरात कर त्यामुळे सगळ्यात आधी तुमच्याच घरी आलो.
भामिनी वहिनी भांडी लागली तर आमच्याकडेच यायचं हा चला येतो हा कशा करता आला होता इकडे नाही ते सांगायला आले होते अगं तू काय इतकी काळजी दिसतेस काळजी नाही नाही हे द्या तुम्ही मी आठवणार तुम्ही म्हणताय तसे सगळे दागिने आहेत आमच्याकडे आणि हे तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही हा देवव्रत तुम्हाला दागिने दाखवेल हा दाखवशील ना काय झालंय गोदू आलोस हा अहो दादा येऊ दे ना मग सांगते बर काय सांगत होतीस गोदूताई दादा अरे ह्यांना खूप मोठ्या पगाराची नोकरी लागली आणि तीही मुंबईला अरे वा हो ना कंपनी सुद्धा खूप मोठी आहे बरं त्यांनी आमच्या राहण्याची सगळी व्यवस्था केली आहे बरं आणि अप्पा आम्ही सगळेच जाणार आहोत उत्तम गोदू तू ही अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहेस बघ कित्येक दिवसांनी तुझ्या आयुष्यात काहीतरी आनंदाचं घडतंय तरीच म्हटलं आज तू पेढीवर कशी काय आलीस पण गोदूताई खरंच खूप छान बातमी दिलीस हा गोदू तुला असं आनंदात बघून खूप समाधान वाटलं बघ दादासाहेब हा हार पसंत आहे मला काय किंमत याची हा 18 रुपयांना राजाराम बापू तुम्हाला आवडलाय ना हार हो हे बघा आज आनंदाचा दिवस आहे म्हणून तुम्हाला 8 ने सवलत अरे वा मग हाच हार द्या मला चालेल विलास थांब मला तुझ्याशी बोलायचंय अरे बापरे साक्षात जन्मदात्यांनी सांगितल्यावर मला थांबायलाच हवं परमपूज्य पिताश्री काय सेवा करू मी तुमची द्रोणागिरी पर्वत उचलून आणू का समुद्र पिऊन टाकू बघ आगावपणा करू नको सर मला हे सांग मला न विचारता तू परस्पर कसं ठरवलंस की आपण दोघे इथेच राहणार म्हणून मला दामोदर बरोबर मुंबईला जायचंय आणि तू सुद्धा चल आमच्या बरोबर मी तुला म्हटलं होत ना मला माझ्या उतार वयात दोन्ही मुलं अशी नजरेसमोर हवी म्हटलं होतं की नाही काय करताय बाबा तुमची तब्येत बरी नाहीये एक हृदय विकाराचा झटका तुम्हाला आधीच आलाय त्यात मुंबईची दगदग कशी सहन होईल तुम्हाला बाबा अरे पण आपण दोघं एकटे इथे कसे राहणार आणि दामोदर मुंबईला गेला की आपलं इथे काय काम आहे अहो हे चौघ मुंबईला गेल्यावर आनंदानं राहू आपण पण बाबा एक लक्षात ठेवा दुसरं कोणी विचारलं तर इथेच राहण्याचं कारण हे तुमचं आजारपणच सांगायचं आणि पुन्हा मुंबईला जायचा विषय देखील काढायचा नाही कारण ती वेळच येणार नाहीये काय ती वेळच येणार नाही म्हणजे राम 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 काय आहे तुझ्या मनात नक्की काय शिस्त आहे मला सांग हे बघ आत्ता कुठे घडी नीट बसायला लागली आहे आता तू विचका करू नकोस भाऊजी अहो बरं झालं तुम्ही भेटलात तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची होती आमच्या यांना ना मुंबईला नोकरी मिळाली आहे दादानी ही शुभवार्ता मला कधीच सांगितली मग तुमच्या माहेरी जाऊन आलात की नाही त्यांना ही बातमी सांगितली की नाही सांगितली ना अहो सगळ्यांना खूप आनंद झालाय आणि हो आप्पांनी आपल्या सगळ्यांना जेवायला घरी बोलावलंय हो काय सांगताय बहिणी हे तर सोन्याहून पिवळं झालं अहो नाही म्हणजे बरेच दिवसात सगळे भेटले नव्हते ना तर भेट होईल आणि विशेष म्हणजे मला देखील एका भांड्यांच्या दुकानात नोकरी लागली आहे बहिणी हो काय सांगताय काय वा ही तर खूपच छान बातमी आहे पण भाऊजी मग आता तुम्ही मुंबईला यायचं कसं कराल नाही वहिनी आम्ही मुंबईला नाही येणार मी दादाला आधीच सांगितलंय त्याच कारण तुम्हाला बाबा अगदी नीट विस्तारितपणे सांगतील हो ना बाबा मी येतो मामनजी काय कारण आहे
अग भामिनी हे बघ, तुला बरं वाटत नसेल तर जरा आराम कर. तुझं कशातच लक्ष नाहीये. हो, काहीही झालेलं नाहीये खरंच. आता हे बघ, आपल्याला उद्याच्या जेवणाकरता जावई बापूंना निमंत्रण द्यायचं होतं, ते राहिलं जाता. मी जाऊन येतो पटकन, तू थांब. गंगाधर पंत. अरे या 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 गजाननराव या. अहो मी तुमच्याकडेच येणार होतो उद्याचं निमंत्रण द्यायला. जावई बापूंना जेवायला बोलवलंय ना. अरे वा वा वा, म्हणजे आमच्या चिरंजीवांना सलग 2 दिवस मेजवानी मिळणार. तर म्हणजे? अहो म्हणजे मीही तुमच्याकडे जेवणाचंच निमंत्रण करायला आलेलो आहे. तेव्हा तुमच्याकडचा कार्यक्रम आपण परवा ठरवूया का? हो चालेल, पण तुमच्याकडे कशा निमित्त? नाही म्हणजे दसरा आहे म्हणूनच ना. अहो दसरा तर आहेच, परंतु आपल्या दामोदर पंतांना मुंबईत नोकरी मिळाली. अहो काय सांगताय काय. अहो वा वा वा, अगं भामिनी अगं काय म्हणतात ते ऐकलंस ना. हो हो, झाली ना तयारी, सगळी झाली तयारी. नाही नाही, अहो उद्याच्या तयारीबद्दल बोलते ती. अरे हो, म्हणजे उद्या वहिनींची तयारी वाया जाणार तर. नाही ठीक आहे, काही अडचण. अहो नाही नाही, तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. बर, मग उद्या आमच्याकडे जेवायला नक्की यायचं. आणि बर का वहिनी, तुमचे जावई बापू उद्याचं जेवण हदडून तुमच्याकडेही सागर संगीत भोजनाला नक्की येतील, चिंता नसावी. चला येऊ. हो हो, उद्या आम्ही नक्की येऊ. पण अहो तुम्ही थांबा ना गजाननराव, जेवून जा. अगं भामिनी अगं त्यांना सांग काहीतरी. नाही नको, अजून 2-3 निमंत्रण करायची आहेत मला, तेव्हा चला येत. बर भामिनी, आता काय झालं? अगं तुझं कशातच लक्ष नाही यार. अहो अहो खरंच काही नाही. अहो मी जरा आलेच. अगं अगं भामिनी थांब. उद्या रानड्यांनी मेजवानी ठेवली आहे, सगळ्यांना जेवायला बोलवलंय. हो, ही सुवर्ण संधी आहे वहिनी. तुम्हाला जेवायला बोलवलंय म्हणजे तुम्ही स्वयंपाकासाठी मदत करायला जाल, तेव्हाच आपलं काम फत्ते करायचं. मला नाही जमायचंय, तुम्हीच का नाही करत सांगताय ते. हे काम जर तुम्ही केलं नाही तर गोपाळासाठी माझ्याकडे याहून जालिम विष तयार आहे. <laughs>